नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे, खास करून नवीन जे YCMU ला ॲडमिशन घेतात फर्स्ट इयरला, त्यांना हा अनुभव नसतो की त्यांचे बुक्स जे असतात YCMU कडूनच ते मिळतात, तर ते का उशिरा मिळत आहे, ते केव्हा मिळतील, हा त्यांचा एक त्यांच्या मनामध्ये एक खूप मोठा प्रश्न असतो. त्याचं आज उत्तर देणार आहे आणि ते लवकर मिळवण्याचे काही 2-3 उपाय, ट्रिक्स ज्याला म्हणू, ते आपण या व्हिडिओमध्ये बोलूया, याच्याविषयी आपण डिस्कशन करूया. तर चला हा व्हिडिओ लगेच सुरू करूया. सुरू करण्याआधी जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला, कारण YCMU चे नवीन व्हिडिओज फक्त आणि फक्त याच चॅनलवर येत असतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. तर वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही जर YCMU मध्ये पहिल्यांदाच ॲडमिशन घेतलं असेल, तुम्ही जर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल किंवा तुम्ही पूर्वतयारीला ॲडमिशन घेतलं असेल, तर तुमच्यासाठी जो पूर्ण 3 वर्षाचा BA चा, BCOMचा किंवा BSCचा किंवा MA MCOM यांचा जो अभ्यासक्रम असणार आहे, त्याचे जे बुक्स असतात ते तुम्हाला बाजारातून उपलब्ध होत नाहीत. ते तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे स्वतः छापून तुम्हाला देत असते. जे प्रत्येक विषय असेल, प्रत्येक विषयाचे बुक्स हे तुम्हाला मुक्त विद्यापीठाकडूनच मिळत असतात. हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल माहिती तर आज माहिती झालं आहे. तर हे बुक्स जे असतात ते साधारण केव्हा मिळतात याबद्दल नवीन विद्यार्थ्यांमध्ये बराचसा गोंधळ असतो. तर हे बुक्स आपल्याला लवकर का भेटत नाही, हा जो एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतो, त्याचं आज मी तुम्हाला उत्तर देतो. तर मित्रांनो, जनरली सामान्यतः YCMU चे जे बुक्स असतात, मुक्त विद्यापीठाचे फर्स्ट इयरचे जे बुक्स असतात किंवा कुठल्याही वर्षाचे बुक्स, हे साधारणतः दिवाळीच्या आसपास मिळतात, नवीन बुक्स म्हणतो मी. आणि हे आणि विद्यार्थ्यांचे जे ॲडमिशन्स असतात ते ऑगस्टपासूनच सुरू झालेले असतात. नंतर मुदतवाढ करत करत ते दिवाळी दसरा उलटून जातो, त्यानंतरही चालूच राहतात. परंतु बुक्स काही भेटत नाही लवकर, आणि विद्यार्थ्यांना मग असा प्रश्न पडतो की अरे यार, आपण अभ्यास कसा करायचा सुरू, आपल्याकडे तर एका विषयाचं बुक नाही, आपल्याला एका विषयाचं नावसुद्धा माहिती नाही, त्यामध्ये काय अभ्यासक्रम असेल हे सुद्धा माहिती नाही, ते पुस्तक किती जाड किती बारीक असतील हे सुद्धा माहिती नाही, तर अभ्यास कसा करायचा? आणि मेमध्ये साधारण आपली परीक्षा असते, आता करोना वगैरे संपलेला आहे त्यामुळे मेमध्ये असणार परीक्षा, आणि ती परीक्षा असते लेखी स्वरूपाची, आणि त्यासाठी भले मोठे पुस्तकं प्रत्येक विषयाचे, साधारण 6-7 विषयाचे पुस्तकं आपल्याला अभ्यासावे लागतात. तर हे पुस्तकं जे असतात ते साधारणतः दिवाळीत मिळतात. तुमच्या जे काही HOD असतात, स्टडी सेंटरचे, अभ्यास केंद्राचे, ते आपल्याला वारंवार आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून सूचना देत असतात की तुमचे बुक्स अजून आलेले नाहीत, ते आले की तुम्हाला मिळतील. परंतु हे केव्हा मिळतील हे विद्यार्थ्यांना माहिती नसतं. हे मिळतात साधारण दिवाळीला, परंतु हे जर विद्यार्थ्यांना आधीच हवे असतील तर काय करायचं? तर एक ट्रिक जी आहे ती मी तुम्हाला सांगतो. ती ट्रिक अशी आहे की तुम्ही जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये एखादा SY किंवा TY BA किंवा BCOM BSCचा विद्यार्थी किंवा मित्र असेल, ज्याने ऑलरेडी ॲडमिशन तुमच्या आधी घेतलं असेल, तर त्याच्याकडे जनरली हे पुस्तकं जे असतात ते मिळू शकतात. आणि त्याला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर हे पुस्तकं तुम्हाला, तुमची पुस्तकं मिळण्याआधीच मिळू शकतात. त्याला रिक्वेस्ट करू शकता तुम्ही तुमच्या मित्राला किंवा तुमच्या सिनियरला की बाबा, माझे नवीन पुस्तकं दिवाळीपर्यंत मिळतील, तोपर्यंत मला जर अभ्यास खंडित करायचा नसेल, मला अभ्यास करायचा असेल, तर तू तुझे प्लीज तोपर्यंत माझे बुक्स मिळेपर्यंत मला देतो का ते बुक्स वाचायला, असं एक रिक्वेस्ट करून पाहायची. जनरली देतात, मुलं नाही म्हणत नाहीत. तर हा एक उपाय झाला की तुम्ही तुमच्या सिनियरला किंवा मित्राला, ज्याने ॲडमिशन ऑलरेडी घेतलं असेल SY BY ला, ते बुक्स तसे त्यांच्यासाठी फर्स्ट इयरचे बुक्स हे निरुपयोगी ठरलेले असतात, त्यांचा अभ्यास करून झालेला असतो, त्यामुळे ते त्यांना तुम्हाला द्यायला काहीच हरकत नसते, त्यामुळे ते देतातही. तर असा एखादा मित्र शोधा किंवा सिनियर शोधा की ज्याच्याकडून तुम्हाला बुक्स, तुमचे बुक्स मिळण्याआधी अभ्यासायला मिळू शकतील.
दुसरी एक ट्रिक म्हणा किंवा उपाय म्हणा, तुम्ही एचओडींना जाऊन भेटा तुमच्या अभ्यास केंद्राच्या नवीन ॲडमिशन घेतल्यानंतर, आणि त्यांना सांगा जर सर मागच्या वर्षीचे जर बुक्स तुमच्याकडे अवेलेबल असतील, जे विद्यार्थी आता कसं आहे प्रत्येक विद्यार्थी ते बुक्स घेऊन जातोच असंही नाही, काही बुक्स हे अनेक बुक्स अनेक विद्यार्थी ॲडमिशन घेतात पण बुक्स घ्यायला वर्षभर येतच नाही, तर असे बुक्स जे त्यांच्या नावाने आलेले असतात ते तिथेच एच ओ डीच्या डिपार्टमेंटला पडलेले असतात, तर असे बुक्स तुम्हाला लवकर मिळू शकतात जर तुम्ही एच ओ डींना सांगितलं रिक्वेस्ट केली की बा सर तुम्ही मला बुक्स जर अवेलेबल असतील तर प्लीज द्या ते लवकर, नंतर आल्यावर मी तुम्हाला ते परत करू शकेन, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला एच ओ डीकडून एच ओ डींमार्फत बुक्स मिळू शकतात. हा झाला दुसरा उपाय. आणि तिसरा उपाय काय, तर तुम्ही वाट बघू शकता, तुम्हाला फार अभ्यासाची एवढी गोडी किंवा घाई नसेल, दिवाळीपर्यंत तुम्ही थांबू शकत असाल तर तुम्ही बुक्सची वाट बघत थांबू शकता, आणि बुक्स आल्यावर मग ते लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू शकता. तुमचे एच ओ डी तुम्हाला बुक्स आल्यावर व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचे अपडेट करतातच, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे बुक्स तीन प्रकारे मिळवू शकतात. मित्रांनो, हे ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला. मी स्वप्न जाधव, नाशिककर स्वप्न जाधव, यूट्यूब चॅनलवर नेहमी व्हॉइस ओव्हरचे व्हिडिओज असेच नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन येत असतो, ट्रिक्स सांगत असतो आणि तुमची मदत करत असतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आमच्या नाशिककर स्वप्न जाधव यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.